शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेरणादायी भाषण देणारा श्री ढोकेश्वर विद्यालय टाकळी ढोकेश्वरचा इयत्ता नववीचा विद्यार्थी आविष्कार गिरी, पाहुयात आविष्कार गिरीचं भाषण। जागल्याशिवाय जाग येत नाही, ओढल्याशिवाय काडी पेटत नाही। जागल्याशिवाय जाग येत नाही, ओढल्याशिवाय काडी पेटत नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय मदत दिवस उगवत नाही। म्हणून शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो। माझे नाव आविष्कार बाळासाहेब गिरी, इयत्ता नववी, श्री ढोकेश्वर विद्यालय, टाकळी ढोकेश्वर। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती। शिवाजी महाराज म्हणजे आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श मित्र, तसेच आदर्श शत्रूही होते। अशा या आदर्श मानवाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला झाला। सह्याद्रीच्या कुशीतून हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला, जिजाऊंच्या पोटी रत्न जन्माला आला। पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील शिवनेरी या डोंगरावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला। जिजाऊंनी बाल शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली। त्यांना सामाजिक शिक्षणाबरोबरच राजनीती व युद्धकला यांचेही शिक्षण दिले आणि आदर्श संस्कार घडवण्यासाठी रामायण, महाभारत यांसारख्या गोष्टींच्या माध्यमातून बाल शिवाजी महाराजांचे स्फुल्लिंग चेतवले। म्हणूनच अवघ्या 16 वर्षाचे असताना शिवशंभूच्या मंदिरात 12 मावळ्यांसह संपूर्ण स्वराज्याची शपथ घेतली आणि तोरणा, रायगड, सिंहगड असे अनेक गड जिंकले। ते म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। या गोष्टीचे उदाहरण द्यायचे ठरले तर शिवाजी महाराजांनी अफजल खानासारख्या भल्या मोठ्या पहाडाला देखील वाघ नखाने फाडून काढले तर शाहिस्तेखानाची 3 बोटे फस्त केली। महाराजांच्या चतुराईचे आणखीन एक उदाहरण द्यायचे ठरले तर आग्रेहून सुटका, औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवशी महाराजांना व बाल शंभू राजांना आग्र्यात कैद करून ठेवले होते, तेव्हा मिठाईच्या डब्यातून पळ काढून त्यांनी आग्रेहून सुटका केली। छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श शत्रूही होते। युद्ध करताना जर त्यांना कुराण सारखा ग्रंथ सापडला तर ते सन्मानासह परत करत। महाराजांचे राज्य व्यवस्थेत कार्यकाळ सुरळीत चालावा म्हणून अष्टप्रधान मंडळ नेमले होते। 1674 ला रायगड किल्ल्यावर त्यांनी राज्याभिषेक केला आणि संपूर्ण स्वराज्याची राजमुद्रा स्थापन केली। प्रतीपचंद्र लेखेव वरतिष्ण विष्णू वंदिता शहासुनव शिवशैषा मुद्रा भद्राय वराजे। अखेर या वीर पुरुषाची जीवनज्योत अखेर 3 एप्रिल 1680 ला मावळली। परंतु त्यांचे कार्य अजूनही अजरामर आहे। ते म्हणतात ना, जगावं तर असं जगावं, जगावं तर असं जगावं की इतिहासाचं एक पान आपलं स्वतःच असावं। जाता जाता 2 ओळी सादर करतो, अरे कापल्या जरी नसा, अरे कापल्या जरी नसा तरी उदळ नाही फक्त भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची, फक्त शिवरायांची। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।